अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनोने, पाहूया काही ठळक वृत्त। राजपूत समाजाच्या न्याय व हक्कासाठी निर्भीडपणे संपूर्ण देशामध्ये लढणाऱ्या श्री राष्ट्रीय राजपूत कर्णी सेनेच्या जामनेर शाखेचे उद्घाटन महिला प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट संध्याताई राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले। जामनेर शहरातील महाराणा प्रतापसिंग चौकामध्ये या प्रसंगी शाखा उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। श्री राष्ट्रीय राजपूत कर्णी सेनेच्या जामनेर शाखेच्या नाम फलकाचे सुद्धा अनावरण या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जामनेर तालुक्यातील राजपूत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज जळगाव जिल्ह्यामध्ये जामनेर येथे श्री राष्ट्रीय राजपूत कर्णी सेनेची जी स्थापना झाली त्यामध्ये माझे सर्व बांधव इथं उपस्थित आहेत आणि माझ्या समाज बांधवाचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी समाज एकत्रीकरण करण्याकरता आणि समाज एकजूट राहण्याकरता आणि समाजाला कोणत्याही परिस्थितीमध्ये न्याय मिळवून देण्याकरता जे संघटन तयार केलं आणि त्या संघटनेची रूपरेषा म्हणून त्यांनी कर्णी सेनेची जी स्थापना केली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे। तसंच त्यांनी समाजाप्रती आपलं प्रेम असंच वाढत जावं, समाजाप्रती असूनसुद्धा त्यांनी समाजाच्या बाहेर जेवढे असतील त्यांना सर्वांना सहकार्य करायचा प्रयत्न करावा आणि समाजाला घेऊन चालावं अशी मी त्यांची अपेक्षा करते आणि सर्वांना या निमित्त मनापासून शुभेच्छा येते। त्यांचं काम जामनेरपर्यंतच राहू नये तर त्यांचं काम पूर्ण महाराष्ट्रभर भारतभर फिरावं, सोबत त्यांनी राहावं आणि माझ्यासोबत पण राहून महिलांना पण त्यांनी बाहेर काढावं असं मी त्यांच्याकडून अपेक्षा करते आणि त्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा येते। इथे आलेले मान्यवर आणि सर्व समाज बांधव, सर्व तालुकाभरातून इथे आलेले सर्व समाज बांधव यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो। मी यांचा ऋणी आहे। आज महिला युवा राष्ट्रीय श्री राजपूत राष्ट्रीय कर्णी सेना यांचे युवा प्रदेशाध्यक्ष आमच्या सो ॲडव्होकेट संध्याताई राजपूत या बीडवरनं इथे आलेले आहेत। आज हे 1 ते 2 महिन्यापासनं ताईंनी हे वातावरण हे जे दिसतं आहे आज हे सक्रिय केलेलं आहे आणि आज इथे एरंडोलवरनं जळगाववरनं सुद्धा पदाधिकारी आलेले आहेत। माननीय जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ सोलंकीसुद्धा इथे आलेले आहेत कर्णी सेनेचे। तर आज कर्णी सेना ही स्थापन जामनेरला झालेली आहे। आजच्या तारखेला 3 शाखा स्थापन होत आहे। एक मोयगावची शाखा स्थापन होत आहे। आता इथनं मोयगावचं स्थापनेला सर्वजण आपण पोहोचणार आहोत। त्याच्यानंतर पहूर पाळदी इथेसुद्धा नियोजन झालेलं आहे आणि तिथेसुद्धा शाखा स्थापन होईल। सर्व राजपूत समाजाला मी एक सांगू इच्छितो, ताईसुद्धा आहे त्यांच्यासोबत त्यांच्यासमोर त्यांच्या समक्ष मी एक ग्वाही देतो की जे काही आम्हाला कार्य करायचं आहे खांद्याला खांदा लावून सोबत राहून करायचं आहे। गावखेड्यातला असेल
शहरात राहणारा असेल किंवा आमचा कोणीतरी एखादी असेल पदावरती मुंबई असेल, तर त्यांचं ज्यांचं सहकार्य घेता येईल त्यांचं सहकार्य घेऊन आपण समाजाच्या आमच्या जे काही असेल मिडल क्लास आमच्यासारखेच आम्ही गोरगरीबच आहोत, तर आमच्या सर्वांच्या मुलांसाठी जे ताईंनी एक धडाडीचं कार्य कन्नडला केलं, तर कन्नडला 1500 सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट यांनी 1500-1600 कास्ट सर्टिफिकेट माननीय सुखदेव सिंहजी गोगामेडी दादांच्या उपस्थितीमध्ये दिलेले आहेत, ते निःशुल्क दिलेले आहेत, तर त्यांचा तो पॅटर्न आपण जामनेर तालुका जळगाव जिल्हाभर राबवणार आहेत, हा अख्ख्या महाराष्ट्रभर भारतभर राबणार आहे, तर आपण या जामनेर शहरामध्ये जामनेर तालुक्यामध्ये हा पॅटर्न त्यांचा राबवणार आहोत की आपल्या गोरगरिबांच्या मुलांना भटकंती किती होते, एक एक कागद आणण्यासाठी आम्हाला जामनेरच्या किती चक्कर काढावं लागतात, बाउंड्रीवरती गावंसुद्धा आहेत, आज इथे 50 गावामध्ये समाज आहे, पण का ही अडवणूक आहे, तर आम्ही एकदम सामंजस्याने आणि सर्वांचे हात जोडून विनंती करून एक जे तुमची फॉर्मॅलिटी असेल त्या फॉर्मॅलिटीला आम्ही तुम्हाला जे लागेल ते डॉक्युमेंट द्यायला तयार आहे, पण आम्हाला का सर्टिफिकेट द्यावे ही मागणी आम्ही करत आहोत. पूर्ण समाजाच्या तर्फे मी हे बोलू इच्छितो की सर्वांचा एकच लढा आहे, करणी सेना स्थापन करण्याचा हा आमचा एक उद्देश आहे की समाजाचं संघटन समाजाचं काम व्हावं आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या लहान मुलांना आमच्या शिकणाऱ्या मुलांना का सर्टिफिकेट मिळावं, तर हीच एवढी मी माझे दोन शब्द बोलून माझं दोन शब्द संपवतो. महाराणा प्रताप की जय. महाराणा प्रताप की जय. उद्देश म्हणजे राजकारण वगैरे काही नाही, फक्त समाज संघटित झालेला पाहिजे आणि समाजाचे जे काही आडे अडचणी आहेत कामं थांबलेले आहेत काही म्हणजे सर्टिफिकेटमुळे, समाजाला सर्टिफिकेट मिळत नाही आणि सर्टिफिकेटसाठी जे काही आपले विद्यार्थी वंचित असतात ज्याला ज्या क्षेत्रात जाण्याची इच्छा असते पण त्याचं ॲडमिशन तिथे या सर्टिफिकेटमुळे होत नाही, मग तो मागे थांबतो आणि दुसऱ्या फील्डला जातो, म्हणजे तो शैक्षणिकपासून वंचित राहून जातो आणि शैक्षणिकपासून वंचित राहिल्यानंतर जी प्रगती आहे शैक्षणिक बळावर तो करू शकत नाही, म्हणून आपला समाज जो आहे थोडा मागे पडलेला आहे शिक्षण क्षेत्रात म्हणजे किंवा नोकरीच्या क्षेत्रात तो डावलला जातो आहे. त्याच्यामुळे करणी सेनेचा एकच उद्देश आहे की आपला समाज संघटित होऊन सर्टिफिकेट चे कामं झाले पाहिजे आपले, हाच मेन उद्देश आहे. महाराणा प्रताप करणी सेनेच्या वतीने जमा झालेले माझे समाज बांधव तसेच राजपूत सेवा समिती जामनेर तालुका यांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचं मी अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचे आभारही मानतो की ते इथं उपस्थित राहिलेले. आमचा राजपूत समाज हा खरं म्हटलं तर समाज आम्ही स्वहितासाठी कधी आतापर्यंत लढलेलो नाही आहेत, आम्ही फक्त धर्मासाठी लढलेलो आहे आतापर्यंत आणि आम्ही सतत धर्मसंघटन करत आलेलो आहोत. आम्ही राजपूत समाजाच्या वतीने आमचा इतिहास हा पूर्वीपासून आजतक आहे आतापर्यंतचा हा सक्सेस राहिलेला आहे. आतापर्यंत आम्ही जे काम करत आलेलो आहोत ते एक नंबरचं कोणत्याही क्षेत्रामध्ये एक नंबरचं काम केलेलं आहे. पूर्वीच्या काळी पृथ्वीराज चव्हाणांचे डोळे फोडले, त्यांना आंधळं करण्यात आलं होतं, परंतु त्यांचे डोळे फोडल्यानंतरही त्यांनी मोहम्मद गोरीला ठार केलं. तशाच प्रकारे आतासुद्धा आमच्या प्रांजल पाटील त्यांनी डोळे आंधळे असूनसुद्धा एक नंबरची कामगिरी अख्ख्या भारत देशामध्ये आतापर्यंतची इतिहासात कोणी केलेली नाही ती कामगिरी आमच्या समाजाच्या वतीने करण्यात आली, समाजाच्या महिलेने करून दाखवलेली आहे. तर हा समाज हा देश हितासाठी लढणारा धर्महितासाठी लढणारा समाज आहे. तर अशा प्रकारे आमचा हा समाज असूनसुद्धा आमच्या समाजावरती अन्याय हा करण्यात आलेला आहे. प्रत्येक समाजामध्ये गरीब श्रीमंत लोक असतात, परंतु आमच्या राजपूतांमध्ये फक्त श्रीमंतच लोक आहेत असा उद्देश सरकारचा आहे, म्हणून आम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये टाकण्यात आलेलं आहे. तर जे गरीब असतील त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं आमचं हित आहे, म्हणून आम्ही या राजपूत करणी सेनेची स्थापना ही फक्त समाज हितासाठी नव्हे तर धर्महितासाठी आणि देशहितासाठी केलेली आहे. जय हिंद जय महाराज. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.